बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोलीजवळ तयार होणाऱ्या पुलासाठी भराव टाकून महामार्गाची उंची वाढवली जाणार असल्याची बातमी आज प्रसिद्ध झाली आणि एकच खळबळ उडाली याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट भूमिका मांडली नव्यानं तयार होणाऱ्या बास्केट ब्रिजची रचना करताना पुराचं पाणी पुढं सरकेल अशी तरतूद केली आहे तर महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातही शिरोली नव्या पुलाखाली एकूण तेरा मोरी रस्ता रस्त्याखालील पॅसेज बनवले जातील त्यामुळं पुराचं पाणी तटून राहणार नाही याची काळजी घेतली असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे कोणताही विकास प्रकल्प राबवत असताना नागरिकांची गैरसोय किंवा नुकसान होणार नाही याची लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेणं कर्तव्य आहे असंही त्यांनी सांगितलं सध्या सातारा ते कागल महामार्गाचं सहा काम सुरू आहे अशा वेळी शिरोली जवळचा महामार्ग महापूर काळात पाण्याखाली जाऊ नये यासाठी शिरोली ते पुला दरम्यान भराव टाकून रस्त्याची उंची तीन मीटर वाढवली जाईल असा गैरसमज काही जणांचा झालाय त्याबद्दल आज खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्टीकरण दिलंय कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बनणाऱ्या बास्केट ब्रिजसाठी केंद्र सरकारनं एकशे सत्तर कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे हा बास्केट ब्रिज बांधताना पुराचं पाणी अडून राहणार नाही ना याची पुरेपूर काळजी आहे किंबहुना कमीत कमी पिलर असलेला आस असा हा एक प्रकारे अंतराळी पूल असणार आहे तर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम करताना पुराच्या पाण्याचा निचरा व्हावा याचा पूर्ण विचार केला असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं या अंतर्गत तयार होणाऱ्या नव्या पुलासाठी शिरोलीच्या बाजूला नऊ सदृश भुयारी पॅसेज तर उजगावच्या बाजूला चार मोरी सदृश भुयारी पॅसेज बांधले जातील चार बाय सहा मीटर लांबी रुंदीचे एकूण तेरा मोरी सदृश पॅसेज तयार होतील त्यापैकी दोन पॅसेज वाहतूक सुद्धा करता येईल त्यामुळे पुराचं पाणी अडून राहण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही असं खासदार महाडिक यांनी सांगितलं बास्केट ब्रिज झाल्यानंतर हा ब्रिज जो आहे तो पिलरलेस आहे त्याच्यामध्ये कुठेही कॉलम नाही आहेत त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात त्यातून विसर्ग होणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडं म्हणजे शिरोली बाजूला नऊ कलवट्स आणि उजळ्यावाडीच्या बाजूला चार असे तेरा कलवट्स दहा बाय बांद्रा बारा बाय सोळा अशा पद्धतीचे मोठे कलवट्स असल्यामुळं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही कुठेही पाणी थांबेल आणि शहराकडं पाणी वाढेल अशी परिस्थिती नाही आहे नव्यानं काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचना मी आणि आणखीन दोन खासदार आम्ही सगळ्यांनी त्या ऑलरेडी गडकरी साहेबांच्याकडे आम्ही ऑफिसला मेल केलेले आहेत चार तारखेपासून अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये आम्ही त्याचं पूर्ण निरसन करू अशी मी शहरवासियांना ग्वाही देतो कोणतीही विकास योजना राबवताना नागरिकांची गैरसोय किंवा नुकसान होणार नाही याची काळजी घेणं हे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे त्यामुळे महामार्गावर तयार होणाऱ्या पुलासाठी भराव घालून शहरात महापुराची तीव्रता वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ते म्हणाले त्यामुळे कोल्हापूरकरांनी काळजी करण्याचं कारण नाही तरीही सध्या बनवलेल्या पुलाच्या किंवा महामार्गाच्या रचनेत आणखी काही सुधारणा करणं आवश्यक असेल तर त्याचाही विचार करू आणि संसदेच्या आगामी अधिवेशनात कोल्हापूरचे तीनही खासदार नामदार नितीन गडकरी यांना भेटतील असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं पुराचं पाणी साचून राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असा दिलासा खासदार महाडिक यांनी दिलाय